नमस्कार. 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून साजरा केला जातो. ब्रेस्ट फीडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द प्रेग्नन्सी अँड पोस्ट प्रेग्नन्सी. तर ह्याचं महत्त्व काय आहे? सर्वात महत्त्वाचं आहे की ब्रेस्ट फीड केल्यामुळे मुलांना वजन वाढतं, त्यांच्यामध्ये आईकडून प्रतिकार शक्ती प्रदान होते, इम्युनोग्लोबुलिन ज्याला म्हणतो आपण, त्याचबरोबर कितीतरी असे इम्युनोग्लोबुलिन्स आहे ज्याच्यामुळे मुलांना पुढे जाऊन आजार होत नाही. ब्रेस्ट फीडिंग हे स्त्रियांसाठी पण महत्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल, स्टॅटिस्टिक सांगतं की जेव्हा आपण ब्रेस्ट फीड करतो आपल्या मुलांना कमीत कमी 9 ते 1.5 वर्ष, त्याच बाईला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची पर्सेंटेज भरपूर कमी असते. त्याचबरोबर वजन कमी होण्यामध्ये पण मदत होते. परत तुमची पाळी नॉर्मल येण्यासाठी पण मदत होते. ब्रेस्ट फीडिंग साठी भरपूर वेगवेगळे पोझेस, भरपूर वेगवेगळे पद्धत सांगितले गेले आहेत, पण ब्रेस्ट फीडिंग त्या प्रकारे करा ज्याच्याने बच्चू आणि तुम्हाला दोघांना कम्फर्टेबल राहील. काय काय लोक म्हणतात की ब्रेस्ट फीडिंग पहिले 12 तास किंवा 24 तास करू नये. नाही, बिलकुल चुकीचं आहे. ॲज सून एज द पेशंट डिलिव्हर्स, तुम्ही डिलिव्हर झालेत की लगेच बच्चूला तुम्ही फीड करू शकता. काय काय पेशंटचं सिझर होतं तर त्यामुळे थोडं डिफिकल्ट जातं, पण सिस्टरांच्या मदतीने, तुमच्या रिलेटिव्हच्या मदतीने तुम्ही नक्कीच ब्रेस्ट फीड करायला पाहिजे. ब्रेस्ट फीडिंग हा मुलांचा, बाळांचा हक्क आहे आणि ते नक्कीच आपण त्यांना द्यायला पाहिजे.